महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातचं महाराष्ट्रावर अधिक प्रेम आहे. महाराष्ट्राचे संत साहित्य एखाद्या शक्तिमंत्रासारखं आहे अशा शब्दात सरस्वती सन्मानप्राप्त गुजराती साहित्यिक सितांशू यशचंद्र यांनी महाराष्ट्राची प्रशंसा केली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सितांशू यशचंद्र यांच्या वार्तालापाचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठी भाषेचे मूळ हे प्राकृत भाषेत आहे. प्राकृत अर्वाचीनमध्ये सातत्य आहे. त्या तुलनेत गुजराती ही गुजरी अपभ्रंश असल्याचं मत यावेळी सितांशू यशचंद्र यांनी व्यक्त केलं आहे. संस्कृत वेगळं आहे, प्राकृत आणि अर्वाचीन भारतीय भाषा त्याचं सतत सातत्य आहे आणि त्यावर तरी महाराष्ट्रीय प्राकृत असाही नाव आहे साहेबांना माहीत आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तसेच गुजरातची एक परंपरा आहे गुर्जर अपभ्रंश. गुर्जर अपभ्रंश अपभ्रंश साहित्य 6वी शताब्दीमध्ये सुरू झालं आणि 12वी शताब्दीपर्यंत ते अपभ्रंश असा नावाने चालला. 12वी शताब्दीनंतर गुजराती, मेवाडी, मेवाती, मारवाडी आणि तसा त्याचं नाव घ्यायला प्रदेशाला.